नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज घागस माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत करतो आहे. याआधी तलाठी एक्झाम सिरीजमधला मी अहमदनगर आणि बुलढाणा जिल्ह्याची जी तलाठी एक्झाम झालेली आहे 2016 ती अपलोड केलेली आहे. आता मी बीड जिल्ह्यामध्ये जी तलाठी एक्झाम झाली आहे 2016 ही पण त्याच्यावर बौद्धिक चाचणी आणि याच्यामध्ये अंकगणित सेक्शनचे एकूण 25 क्वेश्चन विचारलेले आहेत. तर ते 25 क्वेश्चन 76 पासून 100 पर्यंतचे जे क्वेश्चन आहेत ते आज आपण बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल. ओके, इथे दिलं आहे 5824, 5242, त्यानंतर प्रश्नचिन्ह 4247, 3823. तर इथे जर ऑब्झर्व केलं तर संख्या ज्या आहेत त्या उतरत्या क्रमाने आहेत, म्हणजेच कमी कमी होत चाललेल्या आहेत. तर आपण खरं तर हा अहमदनगर परीक्षेमध्ये, अहमदनगर जिल्ह्याची जी परीक्षा झाली त्याच्यामधला सेम टाईपमधला क्वेश्चन आहे. तर बघा, हा पहिला अंक आणि हा दुसरा अंक दोघांची जर वजाबाकी केली तर बघा, 4 तून 2 गेले इथे राहिले 2, बरोबर. 2 तून 4 काही जाणार नाही, सो 12 तून 4 गेले इथे राहिले 8. ओके, इथून हातचा 1 घेतलेला म्हणून इथे राहिले 7, 7 तून 2 राहिले इथे राहिले 5. म्हणजेच या दोन पहिल्या दोन संख्यांची वजाबाकी केली तर 582 भेटतात. त्याचबरोबर या शेवटच्या दोन संख्या आहेत त्यांची जर वजाबाकी केली, बघा 7 तून 3 गेले इथे राहिले 4, 4 तून 2 गेले 2 राहणार, त्यानंतर 2 तून 8 जाणार नाही, सो इथे 12 घेतले इथे राहिले 4, आणि 3 तून 3 गेले 0, म्हणजे इथे भेटले आपल्याला 424 आणि इथे 582. तर बघा, पहिल्या संख्येच्या ज्या पहिल्या तीन संख्या ज्या आहेत, बघा इकडे 582 आणि इकडे उत्तर पण आपल्याला भेटलेलं आहे 582. त्याचप्रमाणे बघा, इथली जी संख्या आहे ही 424, म्हणजे पहिल्या संख्येच्या ज्या संख्या ज्या आहेत इकडे 424 आणि इकडे त्यांची वजाबाकी केल्यानंतर पण इकडे आपल्याला काय भेटतं आहे 424. म्हणजेच एकंदरीत त्याचा उलट अर्थ कसा निघतोय की 5824 मधून 582 जर वजा केले तर 5242 भेटतात, 4247 मधून 424 वजा केले तर 3823 भेटतात. सो 5242 मधून या संख्येमधून, म्हणजेच 5242 ह्याच्यामधून 424 जर वजा केले, सॉरी 524 म्हणजेच कुठल्या, या संख्येच्या पहिल्या तीन संख्या, म्हणजे 524 वजा केल्यानंतर जी काही संख्या भेटेल तीच असेल आपली प्रश्नचिन्हामधली संख्या. सो 12 तून 4 गेले 8 राहणार, ओके, इथे राहणार 3, 3 तून 2 गेला इथे राहिला 1, त्यानंतर इथे राहणार किती, तर 52 मधून 5 गेले तर राहणार 47, ओके ओके. सो हे आपल्या इकडे आन्सर आलेलं आहे 47-18, आणि ऑप्शनमध्ये पण आहे 2 नंबरला 47-18, 4718 हे या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, 77वा काय विचारलेला आहे. बघा इथे विचारलेलं आहे, खाली दिलेल्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल. बघा मित्रांनो, इथे जर 0 असता तर आपण इकडे डिफरन्सने गेलो असतो, 0 याच्यामध्ये 5चा डिफरन्स, त्यानंतर 10चा डिफरन्स, त्यानंतर 20चा डिफरन्स, नंतर 40चा डिफरन्स घेतला असता. परंतु इथे 0 नाही आहे, आणि इकडे जरी 40चा डिफरन्स घ्यायला गेलो तर इकडे तो ऑप्शन इकडे नाही आहे. ओके, सो हे जे आहे हे खरं तर थोडंसं एक कठीणच म्हणावं लागेल थोडंसं, कारण हे पेंटाटॉप नंबर्स आहेत. पेंटाटॉप्स नंबर्स म्हणजे पास्कल ट्रँगल्सवरून आलेले आहेत, ज्याचं कोणाचं मॅथमॅटिकल बॅकग्राऊंड आहे, ओके, त्यांना या पास्कल ट्रँगल्स माहिती असेल. तर बघा, पास्कल ट्रँगल्स म्हणजे ते फिफ्थ टर्म असते, पास्कल ट्रँगलची फिफ्थ टर्म जी असते त्याला म्हणतात पेंटाटॉप. सो पेंटाटॉप म्हणजेच काय असतात, तर पेंटाटॉप म्हणजेच ते NCERने काढलं जातात, म्हणजे याच्यात कॉम्बिनेट्रिक्सचा कॉम्बिनेशन जो पार्ट आहे. आता ज्यांचं मॅथमॅटिकल बॅकग्राऊंड नाही त्यांना हे काहीच कळणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो आहे NCER वगैरे काय असतं ते. बघा NCER जो असतो, बघा NCER म्हणजेच असतं N फॅक्टोरियल अपॉन R फॅक्टोरियल इंटू N-R फॅक्टोरियल, N-R ब्रॅकेट कम्प्लीट फॅक्टोरियल. आता फॅक्टोरियल टर्म काय आहे, फॅक्टोरियल टर्म म्हणजे सपोज आपण 4 फॅक्टोरियल जर घेतलं तर 4ला तिथपर्यंत कमी कमी एकने कमी कमी करत मल्टिप्लाय करत जायचं 1 पर्यंत, म्हणजेच 4 × 3 × 2 × 1, ओके, ही असेल 4 फॅक्टोरियलची किंमत. 4 × 3 = 12, 12 × 2 = 24 ही किंमत असणार आहे 4 फॅक्टोरियलचे, ओके. त्यानंतर सपोज 5 फॅक्टोरियल घेतलं तर 5 फॅक्टोरियल म्हणजेच किती, 5 × 4 × 3 × 2 × 1, असं फक्त एक कमी करत जायचं कुठपर्यंत, 1 पर्यंत, आणि मल्टिप्लिकेशन ही असतं फॅक्टोरियल. तर हे पेंटाटॉप नंबर्स जे असतात त्याचं सूत्र आहे, सूत्र बघा, एन प्लस
एन अधिक एक सी चार हे सूत्र आहे पेंटाटॉप नंबर्सचं. सो पहिला जो पेंटाटॉप नंबर जो आहे एन अधिक एक म्हणजे पहिली संख्या बरोबर एन अधिक तीन हा सॉरी मी ते तीन एक लिहिलेलं आहे एन अधिक तीन सी चार तर एन पहिली संख्या आहे म्हणून एक एक अधिक तीन चार सो फोर सी फोर हे जर आपण सॉल्व केलं या सूत्रानुसार म्हणजेच किती फोर फॅक्टोरियल छेद इथे येणार आर आरची किंमत हे बघा ही जी पोझिशन असते ही म्हणजेच एनची किंमत आणि ही खालची जो असतो तो आर म्हणजेच चार फॅक्टोरियल आणि एन मायनस म्हणजेच शून्य फॅक्टोरियल आणि शून्य फॅक्टोरियल हा नेहमी एक असतो ओके सो चार फॅक्टोरियल गेले इथे राहिला एक म्हणून आपल्याला ही किंमत भेटली एक. त्यानंतर बघा दुसरी जी पोझिशन भेटली ती कशी भेटली एन अधिक तीन म्हणजे इथे जाणार पाच सी चार याला जर आपण सॉल्व केलं तर बघा सूत्र काय आहे एन फॅक्टोरियल म्हणजेच पाच फॅक्टोरियल सो पाच गुणिले चार गुणिले तीन गुणिले एक असं येणार आहे पण इथे चार फॅक्टोरियलच घेतो कारण याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चार फॅक्टोरियल इथे भेटणार आहे. तर कसं बघा आर फॅक्टोरियल म्हणजेच किती चार फॅक्टोरियल सो चार फॅक्टोरियल जाणार आहेत. त्यानंतर एन मायनस आर म्हणजेच पाचातून चार गेले राहिला एक बरोबर सो चार फॅक्टोरियल गेले एक फॅक्टोरियल म्हणजे एक असणार इथे उत्तर येणार पाच ओके. मी हे जे आहे खरं तर एकाच क्वेश्चनमध्ये खूप सारा वेळ जाईल ओके सो मी तुम्हाला एक सायंटिफिक कॅल्सीवर दाखवतो आहे की हे कशाप्रकारे आलेलं आहे. त्यानंतर बघा पुढचं जे आहे हे बघा हे सायंटिफिक कॅल्सी आहे ह्याच्यामध्ये आपल्याला तीन ओके इकडे काय काढायचं आहे इकडे सॉरी पाच येणार आपलं पुढचं कारण इकडे तीन अधिक दोन येणार तीन अधिक दोन पाच त्यानंतर शिफ्ट दाबून इथे जे आहे भागिले तिथे एन सी आर इथे दिलेलं आहे सो हे आणि इकडे जे आहे चार म्हणजे पुढची टर्म आपल्याला इकडे भेटून जाईल फाय सी फोरला पाच ही भेटलेली आहे. त्यानंतर आपण काढणार सिक्स म्हणजे पंधरासाठी बघा काय येणार तर पंधरासाठी आपल्याला भेटेल सिक्स त्यानंतर शिफ्ट दाबून फोर सिक्स सी फोर म्हणजे आपल्याला पंधरा भेटणार ओके. त्यानंतर जे आहे सिक्स नंतर सेवन सी फोर ही जी आहे पुढची टर्म पस्तीस भेटलेली आहे म्हणजे चारही जे नंबर जे आलेले आहेत ते बरोबर इकडे आलेले आहेत. त्यानंतर पुढचं बघा पुढचं जे आहे सेवन नंतर एट सी फोर तर आपल्याला पुढचा जो नंबर आहे तो सत्तर आणि इकडे जर बघितलं तुम्ही तर बघा सत्तर आणि एकशे सव्वीस दिलेलं आहे तर बघूया याने येतं का खरं तर 100% येणार आहे नऊ सी चारचं तर बघा सत्तर एक भेटलेलं आहे सो नऊ सी चार 126 हे उत्तर इथे भेटलेलं आहे. सो आता बघा कॅल्सी तर आपल्याला अलाव नाही आणि वेळेचं पण बंधन आहे पण थोडाफार तुम्हाला जर पेंटाटॉप नंबर्स जे आहेत नंबर्सचे खरं तर टाईप्स जे पास्कल ट्रायंगल्सने जे भेटतात पहिला जो असतो तो नॅचरल त्यानंतर ट्रायंग्युलर त्यानंतर टेट्राहायड्रल आणि नंतरचा जो असतो तो पेंटाटॉप हे जर नंबर आहेत थोडेफार वाचले असतील तर तुम्हाला ही इझी जाईल ओके. खरं तर बाकी एक्झाममध्ये कुठे हा प्रश्न विचारलेला नाही आहे याच्यामध्येच फक्त बेड तलाटीमध्ये त्यामध्येच हा विचारलेला आहे. सो आपलं जे उत्तर आहे दॅट इज 70 126 हे बरोबर उत्तर आलेलं आहे. हे कशावरून आलं ते पेंटाटॉप नंबर्सवरून म्हणजेच कॉम्बिनेशन इथे यूज केलेलं आहे. आता हे कॉम्बिनेशन जे आहे ते प्रोबॅबिलिटीमध्ये म्हणजे संभाव्यतामध्ये पण विचारलं जातं ज्यावेळेस आपण ॲडव्हान्स लेवल प्रोबॅबिलिटी काढतो त्यावेळेस संभाव्यता काढतो तेव्हा कॉम्बिनेशन्स विचारले जातात. सो इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर बघा 78 एक विचारलेलं आहे मधलं इथलं पद काढायचं आहे. आता बघा इकडे जर बघायला गेलं तर चढत्या क्रमाने संख्या आलेल्या आहेत सो आपण डिफरन्सनी जाऊया. डिफरन्सनी गेलो तर बघा 3 आणि 8 पाचचं अंतर आहे त्यानंतर 8 आणि 18 दहाचं अंतर त्यानंतर 18 आणि 23 पाचचं अंतर परत पाचचं अंतर आलेलं आहे त्यानंतर इथे 10 अंतर आलेलं आहे मग इथे परत 5 अंतर पाहिजे आणि नंतर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये 10 अंतर पाहिजे. तर असं बघा कुठली संख्या येते तर 38 ही संख्या जी आहे 33 5 मिळेल ते 38 होणार आणि 38 अधिक 10 48 म्हणून ऑप्शन 1 इज द ॲक्युरेट आन्सर इयर. नेक्स्ट बघा पुढचं एक आहे 79 विचारलेलं आहे इकडे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणतं पद येणार आहे तर बघा 27 आणि 24 याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे तर इथे डिफरन्स आहे 4 22 आणि 16 याच्यामध्ये 6
17 आणि 9 याच्यामध्ये जर बघितला, 9 8चा ओके, यांच्यामध्ये बघितला तर 10चा, म्हणजे पुढचे जे पद आहे त्याच्यामध्ये कितीचा 12चा डिफरन्स पाहिजे. 12चा डिफरन्स म्हणजे वर जे आहे त्या मोठी संख्या आणि खाली जी आहे ती लहान संख्या. सो 29 इकडे दिलेलं आहे, सो याचं जे आन्सर येईल आपलं ते येईल 17, कारण 17 अधिक 12 म्हणजेच 29 होणार आहेत. सो ऑप्शन 4 हे बरोबर आन्सर. त्यानंतर बघा, 80 इकडे विचारलेलं आहे, त्यामध्ये म्हटलं आहे पुढील गटांमध्ये दिसून येणारा नियम सांगा. आता बघा, चार ऑप्शन्स व्यवस्थित वाचून घ्या. पहिला म्हटलेला आहे संख्यांच्या क्रमवार संख्यांच्या वर्गात 4 मिळवून क्रमवार विषम संख्यांच्या वर्गात, म्हणजे प्रत्येक ऑप्शनमध्ये जे आहे ते वर्ग वर्ग म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा, आता किती मिळवून किंवा किती वजा करून, तर क्रमवार संख्यांच्या वर्गात इथे 4 मिळवून म्हटलेलं आहे. इथे 4, 5, 6, 7, 8 असे म्हटलेले आहे. 4 किंवा 8 म्हणजे जी संख्या जी आहे पहिली, जी आता समजा पहिली संख्या जर घेतली तर पहिली संख्याच्या 4 किंवा 8, कारण जास्तीत जास्त 4 आणि कमीत कमीकडे 8 म्हटलेलं आहे. बघा, 8, 8, 4 आणि 4, एकतर 4 किंवा 8 मिळवायचे. तर 233च्या आसपास जो कुठल्या संख्येचा वर्ग आहे, तर मला चांगला मला आठवतं आहे की 225 हा कितीचा आपला 15चा वर्ग येईल. सो 225 मध्ये जर 8 मिळवले तर 233 होतात. सो हे जे दोन ऑप्शन्स आहेत हे इथे बरोबर येतात, आणि हे जे दोन ऑप्शन्स आहेत हे इकडे एलिमिनेट होऊन जातात. त्यानंतर आता 2 पैकी पुढचा कुठला, तर बघा इकडे कमी झालेली आहे, हा कितीचा होता 15चा वर्ग, हा 15चा वर्ग होता. त्यानंतर आपण 14चा वर्ग घेतला, 14चा वर्ग किती, 196. सो 196 मध्ये किती मिळवले तर 203 होतील. तर 196 मध्ये जर आपण बघितलं तर 7 मिळवले ओके, तर 203 होणार आहेत. सो हा ऑप्शन जो आहे हा पण इकडे चुकीचा होतोय, कारण इथे म्हटलेलं आहे वर्गात 8 मिळून, इथे 8 नाही तर इथे 7 येत आहेत. सो सगळ्या ऑप्शन, 3 ऑप्शन्स ते एलिमिनेट झालेले आहेत. सो 4था ऑप्शन इथे बरोबर आलेला आहे. बघूया परत एक शेवटचा, समजा जर तुम्हाला रिव्हेरीफाय करायचं आहे आपण जे म्हटलेलं आहे ते बरोबर आहे किंवा नाही, तर बघा हा आहे 15, 14, 13, 12, 11, हा 11चा वर्ग येईल. 11चा वर्ग असतो 121 आणि त्याच्यामध्ये किती 4 मिळवले तर 125. येस, हे ॲक्युरेट आन्सर आहे. सो आपलं जे आहे ऑप्शन 4 हे बरोबर आन्सर आहे. त्यानंतर बघा, 81 विचारलेलं आहे आपल्याला की खालील संख्या मालिकेत असे किती वेळा 6 अंक आहेत की जे 3 किंवा 4 नंतर लगेच आलेले आहेत. 3 किंवा 4 नंतर म्हणजेच काय, 3, 4 नंतर 6 म्हणजे 36 आणि 46 ओके, असे अंक आलेले आहेत. परंतु त्या 6 नंतर 7 किंवा 9 नको आहेत, म्हणजे तिथे 367 आणि 400 469 किंवा 367 किंवा हा 369 यापैकी, या 2 पैकी हे जे 2 अंक आहेत हे लगेच आलेले नको पाहिजेत. तर बघा, डायरेक्ट आपण काढूया. डायरेक्ट जर काढायला गेलं तर बघा, इथे पहिला आहे 36 पण त्यानंतर 9 आलेला आहे, सो हा एलिमिनेट होऊन गेला. त्यानंतर बघा 46 नंतर इथे 6 आलेला आहे, सो हा एक बरोबर आहे. त्यानंतर बघा, इथे एक आलेला आहे 36 नंतर इकडे 8 आलेला आहे, 7, 8 नाही आहे, सो हे पण बरोबर आहे. 2 तर उत्तरं भेटली. त्यानंतर 46 नंतर इथे 5 आलेला आहे, हे पण बरोबर आहे. त्यानंतर बघा 36 नंतर इथे 7 आलेले आहेत, आपल्याला 7 आणि 9 नको आहेत, सो हे नाही येणार आहे. त्यानंतर 46 नंतर इथे 2 आलेले आहेत, सो हे बरोबर आहे. इतकं हे जे आहे बघा, 46, 2, 462 हे बरोबर आहे. त्यानंतर 36 नंतर इथे 1 आलेला आहे, सो हा पण चालेल. म्हणजे एकूण किती, 1, 2, 3, 4, 5. सो 5 जे नंबर्स आहेत हे आपल्या रिक्वायरमेंटनुसार आलेले आहेत. सो ऑप्शन 3 हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा, पुढचं जे आहे प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक पर्याय कोणता आहे. इथे दिलेला आहे x छेद c, त्यानंतर h छेद h, त्यानंतर n छेद m ओके. इथे खरं तर 2 प्रकारच्या संभाव्यता, 2 प्रकारच्या रिलेशन जे आहे ते लागतात. तर बघा, पहिला जो रिलेशन आहे तो कसा, सी जे आहे हे तिसरं पद आहे. अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार जर आपण पाहिलं तर हे सी हे तिसरं पद आहे. त्यानंतर एच जे आहे ते 8वं, आणि एम म्हणजे मिडलला म्हणजे 13वं पद. 8 आणि 3 मध्ये 5चं फरक बरोबर, आणि 13 आणि 8 मध्ये पण 5चा फरक. सो इकडे छेदस्थानी जो अंक अक्षर जे येणार आहे ते 13 नंतर 5, 13 आणि 5 किती होणार आपले इकडे 18. सो 18वं पद कुठलं असतं आपलं, आर. सो आर फक्त इकडे दिसतंय. सो ऑप्शन 1 बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा, पुढचं एक रिलेशन आहे ते कसं असेल, तर बघा हे शेवटून तिसरं, एक्स जे असतं शेवटून तिसरं आणि हे शेवटून सुरुवातीपासून तिसरं. एस
एस जे आहे, एस हे आपलं शेवटून जे आहे ते आठवं असतं, तुम्ही रिव्हेरीफाय करू शकता अल्फाबेट लिहून. आणि एच जो आहे तो शेवटू सुरुवातीपासून आठवा, एन जो आहे तो शेवटून तेरावा, आणि हा जो आहे सुरुवातीपासून तेरावा. त्यानंतर मग आय जो आहे, आय किती आपल्याला पाहिजे, सुरुवातीपासून अठरावा. सो सुरुवातीपासून अठरावा हा भेटतो आणि शेवटून अठरावा हा भेटतो आहे. सो तो ते सुद्धा रिलेशन इकडे ॲक्युरेट होतं आहे. सो आय आय छेद आर हे रिलेशन इथे बरोबर आहे. त्यानंतर मग नंतर बघा, त्र्याऐंशीवा जो आहे इकडे विचारले आपल्याला की बी एच ई, इकडे बघा प्रत्येक लगेच आपल्याला लक्षात येईल बी सी डी डी ई, त्यानंतर एफ. एफ तर प्रत्येकामध्ये दिलं आहे, कुठलंच ऑप्शन एलिमिनेट होत नाही. नंतर बघा एच आय जे के नंतर एल, एफ नंतर एल कुठे दिसतंय का, येस ऑप्शन टूमध्ये दिसतंय, हे बरोबर उत्तर आहे. वेळेची कमी असते, डायरेक्ट टिक करून टाका, बाकी तिसरं बघायची गरज नाही आहे. जर तुम्हाला आता इथं वाटतं की रिकन्फर्म करावं आता वेळ आहे म्हणून, तर दाखवतो तुम्हाला ई नंतर एफ, एफ नंतर जी, जी नंतर एच, एच नंतर मी ते आय, इथे आय आलेला आहे. ऑप्शन टू रिकन्फर्म आपलं झालेलं आहे. त्यानंतर बघा 84 वा, पुढील मालिकेत रिकाम्या जागी योग्य अंक भरायचा आहे. आता हे जे दिलेलं आहे यामध्ये जर आपण ऑब्झर्व केलं ऑप्शननुसार, मी हे खरं तर ऑप्शननुसार सॉल्व करेन, तर बघा प्रत्येकामध्ये पहिलं जे पद आहे दोन 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 दोन, हे प्रत्येकामध्ये पहिलं पद आलेलं आहे. सो मी इथे डायरेक्ट दोन लिहून टाकतोय. त्याचबरोबर मी ऑप्शनमध्ये आणखी चेक करतोय, तर बघा तिसरं जे पद आहे प्रत्येकामध्ये दोन, इथे पण दोन, इथे पण दोन, आणि इथे पण दोन आलेलं आहे. सो तिसरं पद पण आहे ते पण मी इथे लिहून टाकतोय. बरोबर, आता मला इथे जे एक हे भेटतात, नंबर्स भेटतात 20 22 02, तर बघा 20 22 02 इथे मी लिहून टाकलं. बघा हे जे आहे हे इथे आलेलं आहे. बरोबर, त्यानंतर मग आता इथे कुठला नंबर भरायचा आहे, शेवटचा हे जो आहे अंक जो आहे तो 2 आलेला आहे. सो ऑप्शन 1 माझा इलिमिनेट होऊन गेला. त्यानंतर बघा इथे जो कुठला अंक भरायचा आहे, तर 20 22 02, ओके इथे मी 2 समजा लिहिले, मग इथे 22 22 22, मग इथे परत 20 22 02, परत 22 22, 20 22 02 22 22, अशी आपली एक ही जी आहे क्रमिका बनणार आहे. सो इथे 2 हे बरोबर आहे. सो ऑप्शन 3 हे इथलं ॲक्युरेट आन्सर आहे. जर समजा इथे 0 वगैरे टाकला, ओके तिथे इथे 2 शक्यता होत्या, एक तर 0 टाकायचा होता किंवा 2 टाकायचा होता. आणि खरं तर एक सांगू का की हा क्वेश्चनच खरं तर चुकीचा विचारलेला आहे. क्वेश्चन चुकीचा कारण इथे 22 22 हेच कन्फर्म असणार आहे, कारण त्याने ऑप्शनमध्ये 20 22 20 22 दोन वेळा लिहिलेलं आहे. हे बघा ऑप्शन 2 पण आहे आणि ऑप्शन 4 पण 20 22 आहे. सो हे असूच शकत नाही, कारण एखादा ऑप्शन 2 वेळा लिहिला तर असूच शकत नाही ते. सो हे जे आहे आपल्या इकडे कन्फर्म झालेलं आहे 22 22 हे याचं ॲक्युरेट आन्सर आहे. त्यानंतर बघा पुढचं 85 आपलं विचारलेलं आहे की 51 84 72, तर 84 64 बरोबर किती. खरं तर हा 72 वर्ग आहे, 72 वर्ग काढता येत नसेल तर सोपी पद्धत सांगतोय. बघा काय करायचं, आपण काय करतो या दोन संख्यांचे 2 सेट करतो. बरोबर, 2 सेट केले की इकडे 84 जे इथे किती एकक स्थानी 4 आहे, एकक स्थानी 4 आपल्याला एकतर 2 किंवा जे आहे 8, 8 8 64 आणि 2 2 4, म्हणजेच हे 2 अंक जे आहेत हे आपल्याला फक्त 4 एकक स्थानी देणार आहेत. सो इकडे एकतर 8 असेल ज्या संख्येचा असणार आहे तिथे, एकतर 2 असेल किंवा एकतर 8 असेल. त्यानंतर 51 बघा, तर 51 किंवा 51 पेक्षा कमी असणाऱ्या संख्येचा वर्ग, म्हणजेच किती 7 वर्ग असतो 49. बरोबर, 7 वर्ग असतो 49. आता छोटी संख्या घ्यायची की मोठी संख्या, म्हणजे 2 घ्यायचं की 8 घ्यायचं, तर त्यासाठी आपण काय करतोय 7 नंतर येणारा जो पद आहे, 7 तर कन्फर्म झालेला आहे, 7 नंतर येणारा पद 7 8 56, मग 56 ही संख्या 51 या संख्येपेक्षा छोटी आहे की कमी आहे, 51 ही संख्या 56 पेक्षा कमी आहे. सो कमी असणारा पद म्हणजे इथले 8 पेक्षा कमी म्हणजे 2. सो 72 हा आलेला आहे वर्ग याचा 51 64. त्याचप्रमाणे ज्या वेळ आता जसं मी काढलं 84 64 मला वर्ग काढायचा आहे, 84 64 वर्ग काढायचा आहे, तर मी काय करेन 84 ह्या संख्या 84 आणि 64 असे 2 सेट केले. 64 म्हणजे इथे 4 आहे एकक स्थानी, म्हणून इथे एकतर 2 असेल किंवा एकतर 8 असेल. त्यानंतर पुढचं 84 84 किंवा 84 पेक्षा कमी, लगेचच कमी हा. सो 81 जो आहे 9 वर्ग, सो इथे 9 आलं. सो 9 गुणिले 10 जर केलं मी, 9 गुणिले 10, तर 9 10 90 होणार,
बघा बरोबर, तर 84 ही संख्या 90 पेक्षा कमी आहे, सो कमी असणारा इथे अंक घेणार, सो माझा अंक बनेल 92. ओके, सो 9 2, सो 92 या संख्येचा वर्ग असेल 84 8464. सो ऑप्शन 2 हे माझं इथे बरोबर उत्तर आहे. इथे फक्त स्क्वेअर रूट घेतलेला आहे, मोठ्या संख्या आहेत म्हणून हे आपल्याला असं करावं लागतं. जर 0 पासून 30 पर्यंत वगैरे असेल तर आपल्याला तोंडपाठ असतात, आपण डायरेक्ट लिहितो. ओके, हे मोठं आहे म्हणून आपण अशा पद्धतीने केलं. त्यानंतर बघा 86 विचारलेलं आहे की 8BQ चा 17DQ शी जसा संबंध आहे तसाच 21CR च्या खालीलपैकी कोणता असेल. तर बघा 8 8 दुणे 16 अधिक 1 असा जर संबंध लावला तर बघा 8 याची दुप्पट म्हणजेच गुणिले 2 अधिक 1 हा जर संबंध लावला इथे 21 दुणे 42 42 अधिक 1 43, सो 43, सो 43 इथेच दिसतोय डायरेक्ट लिहिलं तरी पण सॉरी दोन ठिकाणी आहे मी असं नाही म्हणू शकत, एकतर हे असू शकतं किंवा एकतर हे असू शकतं. पुढचं बघा बी नंतर दुसरं जे आहे सी डी डी येतं दुसरं, सो इथे सी आहे डी ई पाहिजे, सो ई इथे आहे, इथे कन्फर्म होऊन गेलं आहे ऑप्शन 1 बरोबर आहे. पुढचा आणखी संबंध बघायचा असेल तर बघू शकता. बघा इथे क्यू आणि इथे ओ, ओ पी क्यू म्हणजेच क्यू नंतर आधीचं दुसरं, सो आणि इकडे जर बघितलं पी क्यू आर, सो हे पण इकडे पी नंतर आर येत आहे जसं ओ नंतर क्यू आलं, हे उलटं गेलं आहे इकडे ओ पासून क्यू पर्यंत, सो इकडे आन्सर पासून इकडे पी क्यू आर, सो ऑप्शन 1 हे इकडे आपलं बरोबर आलेलं आहे आणि तोच संबंध आपण इकडे 21CR शी लावलेला आहे. त्यानंतर बघा 87 विचारलेला आहे रिक्रुटमेंट हा शब्द जर अशा पद्धतीने लिहिला तर एक्झामिनेशन हा शब्द कशा पद्धतीने लिहाल. तर बघा इथे काय केलेलं आहे त्यांनी रिक्रुटमेंट जे आहे बघा रिक्रूटपर्यंत म्हणजेच पहिली जे 7 जे पद 7 जे अक्षरं जे आहेत ती फक्त उलटी लिहिली आहेत आर ई सी आर यू टी आय बघा आय टी हे जे आहे हे फक्त उलटं लिहिलं आहे या सिक्वेन्समध्ये लिहिलं आहे बरोबर. त्यानंतर हा जो मेंट जो आहे मेंट जो तो शेवटची 4 अक्षरं जी आहे ती सुरुवातीला लिहिली आहेत. त्याचप्रमाणे बघा इथे पण आपण काउंट केलं 2 4 6 8 10 11 2 4 6 8 10 11 यांची अक्षरांची संख्या जी आहे ती इकडे सारखीच आहे. मग आपण काय करणार हे जे शेवटची 4 अक्षरं जे आहे ते सुरुवातीला येणार, सो शेवटची 4 अक्षरं ते इथेच लिहिलेत डायरेक्ट ऑप्शन वेळेची कमी असेल डायरेक्ट ऑप्शन 3 म्हणून टाका कारण सेम संबंध लागलेला आहे. आणि आता समजा रिकन्फर्म जर करायचं वेळ आहे तुमच्याकडे तर बघा रिक्रूट हा शब्द जो आहे तो उलटा लिहिलेला आहे, सो हा जो एक्झामिनेशन जो आहे तो उलटा, सो ई एक्स ए एम आय एन ए ह्या बघा हा इकडून असा उलट्या पद्धतीने लिहिलेला आहे, सो ऑप्शन 3 आपल्या इकडे बरोबर आलेलं आहे. त्यानंतर बघा पुढचं 88 विचारलेलं आहे जर वॉचिंग बरोबर 30 वर्किंग बरोबर 30 कमिंग बरोबर 10 कोचिंग बरोबर 10 तर मार्किंग बरोबर किती. आता डब्ल्यूने स्टार्ट होणारा आणि जीने संपणारा 30 आहे, डब्ल्यूने स्टार्ट होणारा जीने संपणारा 30 आहे, सीने स्टार्ट होणारा जीने संपणारा 10 सीने स्टार्ट होणारा जीने 10 संपणारा 10 तर मग एमने स्टार्ट होणारा आणि जीने संपणारा किती. तर बघा डब्ल्यू जे आहे डब्ल्यू हा कितवा तर 23वा शब्द आहे बरोबर, डब्ल्यू एक्स वाय झेड बरोबर, सो डब्ल्यू हा 23वा शब्द आहे याच्यामधला बघितला तर आपण अल्फाबेट्समधला. आणि हा जो आहे आपला जी जो आहे जी आपला 9वा आहे, तर 23 आणि 9ची जर ॲडिशन केली तर ती 30 होते बरोबर. सेम इकडे डब्ल्यू आणि जी आहे सो 30 आला. सी जो आहे सी हा 3रा शब्द आहे आणि जी हा 9वा बरोबर सॉरी 7वा मी चुकीचं लिहितोय जी 7वा इथे 7वा 23 आणि 7 30 झाले, हे पण 3 आणि 7 10 झाले इथे 7 आहे सॉरी मी काही मिस्टेक केली इकडे, हे बघा हे 7वा असेल 23 आणि 7 30 होतील, इथे 9 असते तर जास्त झाले असते इथे 32 झाले असते 23 आणि 7 30. त्याचबरोबर सी जे आहे हे 3रं जी जे आहे 7वं 3 आणि 7 10 झाले, त्याचप्रमाणे हे पण 3 आणि 7 10 झाले. तर एम एम म्हणजे मिडल मिडल टर्म 13वी असते आणि जी जे आहे ते 7वं. ओके, सो इथे जे आहे 13 आणि 7 इथे किती येणार 20, सो 20 जे आहे पहिलं जे ऑप्शन आहे ऑप्शन 1 हे आपलं बरोबर इथे आलेलं आहे. ओके, एक तुमच्यासाठी एक सांगतोय की बघा कसं आहे की जे अल्फाबेट्स जे आहे त्यांची सिक्वेन्स म्हणजे कितव्या नंबरवर जो आहे तो आपल्याला माहिती पाहिजे, त्यासाठी एक बाकीचे जे स्टडी करतात त्यांना माहितीच आहे, 2-4 वर्षापासून जे MPSCs वगैरे करतात प्रिपरेशन त्यांना माहितीच असेल, पण जे आता नवीन आहे त्यांच्यासाठी सांगून टाकतोय. बघा
ई जे वाय सॉरी जे ओ टी वाय ई ज्योती. ई ज्योती हा जो शब्द आहे, ई म्हणजे पाचवं पद, जे दहावं, ओ पंधरावं, टी विसावं आणि वाय जे आहे हे पंचवीसावं पद असतो. ई जे ओ टी वाय आणि जे मधली जे आहेत 15 ते 20 मधले जे येतात ते पटकन ओ पी क्यू आर असं आपण करू शकतो. त्याचबरोबर एम जे आहे, एम हे मी आता 2-3 वेळा बोललो, मिडल टर्म. मिडल म्हणजे एकूण किती अक्षर असतात, 26. तर 26चा मिडल किती येणार आहे, 13. सो मिडल जो आहे तो 13 आपण असं म्हणू शकतो. ओके, अशा प्रकारे लक्षात ठेवलं जातं म्हणजे आपला स्पीड जो आहे तो वाढला जातो. त्यानंतर बघा, पेपर बरोबर इथे म्हटलेलं आहे, पेपर बरोबर 56, पेन्सिल बरोबर 59, तर राईड बरोबर किती. हे खरं तर पेपर जे आहेत, हे पेपरची जी पोझिशन, पीची जी पोझिशन आहे 16, एची पोझिशन आहे 17, पीची पोझिशन परत आली म्हणजे 17 + 16 = 33 झाले. 33 ई आताच तुम्हाला सांगितलं 5, 33 + 5 = 38 झाले. 38 आणि आर जो असतो तो 18, 38 + 18 म्हणजेच किती होणार, 56. ही 56 यांची म्हणजे पेपर जो आहे या वर्डपासून 13 इथे 16 + P16 A1 पी परत आलेला आहे 16, त्यानंतर E5 आणि R जो आहे R कितवा 18. बरोबर, या सगळ्यांची जर ॲडिशन करूया, 16 + 31 = 32 + 37 = 48 = 49 आणि हे 6 = 56. पेन्सिल जो आहे, पेन्सिल पण सेम बघा, पी जे आहे 16, ई 5, ई जे ओ टी वाय वरून. बरोबर, एम मिडल टर्म 13 किती असते, 13वी. सो एम एन असतं, सो हे 14. बरोबर, त्यानंतर सी 3 हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. ओके, आय आय जे आहे हे 9वं पद येणार आहे आणि एल जे आहे, एल एम एन, एम कितवं असतं, 13वं, एलच्या आधी, सो 12वं. बरोबर, सो 16 + 5 झाले 21, 21 + हे झाले 14. बघा, 21 + 14 हे झाले 25, 35 आणि 3 38 आणि हे झाले 9, 38 + 9 48, 48 आणि हे 12 47 आणि हे 12 झाले 59. त्यानंतर राईट हा शब्द कशा पद्धतीने येणार आहे, सो राईट बघा, डब्ल्यूची जी पोझिशन असते ती 23वी, डब्ल्यू एक्स वाय झेड ना, सो 23. त्यानंतर आर जो आहे, आर आपण लिहिलेलंच आहे ते बघा, आर म्हणजे 18. त्यानंतर आय, आयची पण पोझिशन आताच लिहिलेली आहे, 9वी पोझिशन. ओके, आयची पोझिशन इथे 9वी. त्यानंतर टी जे आहे, एस टी, सो हे येणार आहे 20. त्यानंतर ई हे 5वं, ई जे ओ टी वायमध्ये पण टी बघितलेला 20वा आणि ई हा 5वा. सो बघा, यांची जर आपण ॲडिशन केली, बघा 20 + 5 = 25 आणि हे 9, 25 + 9 झाले आपले 33, 33 आणि हे 3, 33 + 3 = 36, 36 + 46 = 56, 56 आले, 56 - 18 मिळवले. बरोबर, 6 + 12 इकडे झाले किती, एक मिनिट, म्हणजे काहीतरी कॅल्क्युलेशन चुकत आहे. बघा, 23 इथे समजा 20 पकडले, इथले 8, इथे 10 पकडले, इथे 10, इथे 20, 20 + 20 = 40, 50 = 60 झाले, 60 झाले. त्यानंतर हे 5 = 65 इथे 7च पकडले कारण इथे 65 आणि हे किती, 11, सो इथे किती घेतले, 17 घेतले, 7 + 10 = 65, सो इथे किती येणार आहे, 5 आणि इथे 7, सो 75 इतकी टोटल आपल्याला भेटते. सो ऑप्शन 3 हे इथलं ॲक्युरेट आन्सर आहे. त्यानंतर बघा, 90 जे आहे, जर बेरीज म्हणजे गुणाकार, गुणाकार म्हणजे वजाबाकी, वजाबाकार वजाबाकी म्हणजे अधिक असेल तर चिन्हांचे समान अर्थ असता हे किती येणार आहे. तर अधिकला आपल्याला इथे काय म्हटलेलं आहे, तर बघा, अधिक म्हणजेच काय म्हटलं आहे, अधिक म्हणजेच गुणाकार, सो यांचा गुणाकार होणार इथे आणि गुणाकार म्हणजेच काय म्हटलेलं आहे, तर वजाबाकी, सो इथे वजाबाकी येईल आणि 4 - वजाबाकी म्हणजे इथे म्हटलेलं आहे अधिक. सो डायरेक्ट करू शकतो, बघा 8 + 3 = 24 - 24 इथे होणार 2 + 6 = 24 आणि इकडे झालेले इथे वजाबाकी 24 + 6, सो 18 हे आन्सर इथे भेटलेले, 24 + 6 = 18. ओके, त्यानंतर पुढचं बघा, 91 विचारलेलं आहे,
ए या ठिकाणापासून पूर्वेला 5 किलोमीटर दूर अंतरावर बी हे ठिकाण आहे. समजा मी इथे घेतो आहे हे माझं ए हे ठिकाण आहे, ए हे ठिकाण बरोबर. त्याच्यापासून काय म्हटलं आहे पूर्वेला, पूर्व म्हणजे मी ही म्हणतो आहे इकडे बघा इकडे पूर्व, कारण हीच असणार आहे, म्हणतो आहे नाही कन्फर्म हीच असणार आहे. त्यानंतर पूर्वेला 5 किलोमीटर, इथे किती 5 किलोमीटर, सो इथे 5 किलोमीटर केलं. त्यानंतर पुढचं दूर अंतरावर बी हे ठिकाण आहे, हे कुठलं आहे ठिकाण, तर हे आहे बी ठिकाण. त्यानंतर पुढचं बघा बीच्या उत्तरेला, ओके बीच्या उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर सी आहे, उत्तर म्हणजे इकडे वर येणार आहे. सो हे इथून परत 5 किलोमीटर अंतरावर जे आहे कुठलं सी ठिकाण आहे, सी ठिकाण किती अंतरावर आहे, तर हे पण 5 किलोमीटर अंतरावर आहे. त्यानंतर पुढचं म्हटलेलं आहे सीच्या पूर्वेला, परत इकडे पूर्वेला जायचं आहे, पूर्वेला बघा किती म्हटलं अंतर, तर 7 किलोमीटर, 7 किलोमीटरवर जे आहे ते कुठलं ठिकाण आहे, डी ठिकाण आहे, डी हे ठिकाण इकडे आहे. तर आपल्याला म्हटलेलं आहे तर ए आणि डी मधील सरळ अंतर किती, म्हणजेच ए आणि डी मधलं आपल्याला इथे अंतर काढायचे. तर बघा इथे लक्षात घ्या की इथे जे आहे आपल्याला या पद्धतीने ए पासून बी, बी पासून सी आणि सी पासून डी असं नाही जायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, ए पासून डी हे सरळ अंतर काढायचे. मग इथे काय करावं लागेल, मी इथे एक बघा इथे एक रेषा काढतोय, इथे एक अशी एक रेषा काढली आणि डी पासून एक लंब रेषा काढली, ही डी पासून इकडे एक लंब रेषा काढलेली. त्यानंतर बघा जर हे एकमेकाला समांतर असेल, म्हणजेच हा सपोज एक कुठला तरी पॉईंट मी ओ म्हणतोय बरोबर, बी ओ हे जे अंतर असेल ते सी डी इतकं असेल, म्हणजेच हे जे अंतर असेल हे किती असणार आहे, 7. त्याचबरोबर सी बी जे अंतर असेल तेच असेल डी ओ हे अंतर, म्हणजे हे अंतर किती येणार आहे, 5. मग आता मी काय करेन, एक त्रिकोण काढतोय, तर त्रिकोण बघा कसा असेल, हा ए डी जोडणारा, त्यानंतर हा डी ओ आणि ए ओ हा त्रिकोण. या त्रिकोणामध्ये हा काटकोन त्रिकोण आहे, तर काटकोन त्रिकोणाचा कर्ण जो आहे हा ए डी आहे, म्हणजेच ए डीचा वर्ग. बघा पायथागोरसचं जर सूत्र वापरलं इथे तर मला भेटेल ए डीचा वर्ग बरोबर किती भेटेल, तर डी ओचा वर्ग अधिक ए ओचा वर्ग, म्हणजे 7 5 हे किती होणार आहे, ए ओ किती होणार आहे, हे 5 आणि हे 7 12, सो 12चा वर्ग 144 अधिक 5चा वर्ग 25. हे जर काढलं मी अंतर तर बघा 25 अधिक 144 केलं किती भेटणार मला, इथे 9, इथे भेटणार 6 1 169 इतकं भेटतं आहे. 169 हा कोणाचा वर्ग असतो, तर हा वर्ग असतो 13चा. सो ए डीचं हे जे अंतर आहे हे मला किती भेटणार आहे, 13. सो ऑप्शन 2 हे माझं इथे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा पुढचं 92 विचारलं आहे, रोहन उत्तर दिशेला, रोहन जो आहे, आता समजा मी रोहनची एक पोझिशन घेतली, रोहन इथे आहे बरोबर, रोहन उत्तर दिशेला 3 किलोमीटर चालत गेला, इथून आहे हा, इथून या पॉईंटपासून इथे 3 किलोमीटर आहे, 3 किलोमीटर गेलेला आहे. त्यानंतर तो त्याच्या डावीकडे, त्याच्या डावीकडे म्हणजे इकडे बरोबर आहे, रोहनचं तोंड जे आहे ते इकडे असणार उत्तर दिशेला, सो इकडून 3 किलोमीटर तो इकडे गेलेला आहे, कुठे, डावीकडे. त्यानंतर आणि 2 किलोमीटर चालत गेला, ओके नंतर तो डावीकडे वळला आणि 2 किलोमीटर चालत गेलेला आहे, 2 किलोमीटर हे जे अंतर असेल हे किती असणार आहे, 2. तो पुन्हा डावीकडे वळला, आता इकडे त्याचं तोंड आहे डावीकडे म्हणजे इकडे खालच्या साईडला, ओके इथून किती परत गेला तो 3 किलोमीटर, 3 किलोमीटर चालत गेला. या ठिकाणापासून तो डावीकडे वळला, इथून परत आता इकडे त्याचं तोंड आहे, परत तो कुठे डावीकडे वळलेला आहे म्हणजे इकडे बरोबर आहे, डावीकडे वळला आणि 3 किलोमीटर चालला. आता इथून किती परत चाललेला आहे, 3 किलोमीटर. आता बघा इथपर्यंत हे झालं 2 आणि इथे 3, ओके 3 किलोमीटर चालला. सुरुवातीच्या ठिकाणी ठिकाणापासून तो किती अंतरावर आहे, तर बघा हे होतं सुरुवातीचं ठिकाण आणि हे होतं शेवटचं ठिकाण. तर बघा हे जे अंतर आहे हे 2, कारण इथे पॅरलल इकडे आलेलं आहे, सो हे जे अंतर असेल हे किती असेल, 1 किलोमीटर. सो 1 किलोमीटर हे इथलं बरोबर उत्तर. त्यानंतर पुढचं बघा, राजन कुमारचा मुलगा आहे, बघा इथे मी डायग्राम काढून दाखवतो. हा बघा हे जे आहेत हे राजन आहेत, ओके हा कोणाचा मुलगा आहे, कुमारचा मुलगा. कुमार जे आहे हे इथे मोठे आहेत राजांपेक्षा, कारण ते मुलगा आहे. हे कोण आहेत, कुमार. त्यानंतर आपल्याला म्हटलेलं आहे शिला रजनीची मुलगी आहे, रजनीची मुलगी. सो रजनी हे मोठे असणार आहे तिथे, रजनी रजनीची म्हणजे श्रीलंगी आहे, ही एक महिला आहेत बरोबर. कोण आहे, शिला. सो एस इयर शिला. आता आपल्याला इथे विचारलं आहे
कुमार रजनीचे सासरे आहेत, हे जे आहेत यांचे कोण आहेत? सासरे. सासरे म्हटलेले आहेत म्हणजेच काय, की हा जर याचा मुलगा असेल, एकतर या रजनीचा हा जो कोणी आपला राजन जो आहे, ओके राजन, हा इथे राजन लिहितो कारण आर आर दोन वेळा होत आहे, राजन जे आहेत ते काय असेल, एकतर पती असतील किंवा धीर असतील, बरोबर आहे, दोन शक्यता आहेत. तर आपल्याला म्हटलं राजनच्या शिलाशी नाते काय, राजन आणि शिलाचं नातं काय, जर याचे हे पती किंवा धीर असतील तर शिला याची जर मुलगी आहे, कन्फ्यूज होऊ नका, तर शिलाचं राजनशी नातं काय असेल, एकतर ते वडील असतील किंवा काका असतील. तर इकडे ऑप्शनवर आता बघायचे, ते काका दिलंय म्हणजे चुलते, काका किंवा वडील, तर भाऊ तर नसणार आहेत, मेवणे नसणार आहेत, मुलगा नसणार आहे, सो इथे वडील दिलेलं आहे, हे इथलं बरोबर उत्तर आहे. इथे वडीलच्या ऐवजी काका जरी असतं तरी पण ते बरोबर आहे, कारण इथे आपल्याला डायरेक्ट सांगितलेलं नाही आहे, कारण यांना किती मुलगे आहेत हे इथे मेन्शन केलेलं नाही आहे, सो काका हे पण इथे बरोबर असतं, पण इथे फक्त वडीलच आहेत, सो हे तिसरं ऑप्शन इथे बरोबर आहे. त्यानंतर बघा 95 इथे विचारलेलं आहे, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल. तर बघा इथे ब्रॅकेटमध्ये जे दिसतात 256 हा 16 वर्ग, 81 9 वर्ग, आणि इथे दिलेल्या संख्या ज्या आहेत त्या कोणाचा वर्ग इथे नाही, 13 ही कोणाचा पूर्ण वर्ग संख्या नाही आहे, ही पण नाही आहे, सो 16 हे उत्तर जे आहे ते डायरेक्ट आपण इथे लिहू शकतो. त्यानंतर बघा 96 जे विचारलेलं आहे, 96 काय म्हटलंय, 10 वर्षापूर्वी वडिलांचं वय जे आहे, ओके 10 वर्षापूर्वी वडिलांचं वय जे आहे मुलाच्या वयाच्या 3 होतं. आता 10 वर्षापूर्वीचं जे वय आहे त्याला आपण डायरेक्ट एक्स मानूया. बघा इथे जे आहे 10 वर्षापूर्वी जे वडिलांचं वय जे होतं त्याला एक्स मानलं, बरोबर, तर मुलाच्या वयाच्या 3 होतं, म्हणजेच मुलाचं वय तेव्हा किती असेल तर 3x, हे जर एक्स असेल तर मुलाचं वय आलं 3x, बरोबर आहे. त्यानंतर आता म्हटलंय 10 वर्षानंतर, हे 10 वर्षापूर्वीचं वय होतं, बरोबर, नंतर 10 वर्षानंतर वडिलांचं वय मुलाच्या त्यावेळच्या म्हणजे 3x वयाच्या 2 होईल. आता ही गोष्ट समजून घ्यायची कारण हे कन्फ्यूज करणारं क्वेश्चन आहे. तर बघा 3x अधिक 10, 3x अधिक 10 अधिक 10 हे जर मी केलं, बरोबर आहे, इथे वडिलांचं वय 3x येणार आहे, एक मिनिट हा मी परत सांगतो तुम्हाला, वडिलांचं वय समजा 3x करायला लागेल आणि मुलाचं वय एक्स मानायला लागेल, कारण मुलाच्या वयाच्या 3, मुलाचे वय जर एक्स मानले तर वडिलांचं वय 3x येईल. मग हे जे वडिलांचं वय जे आहे ते आजचं वय, कारण आजच्या वयाचं आपल्याला गुणोत्तर काढायचं आहे. तर बघा 10 वर्षापूर्वी म्हणजे आजचं वय काढायचं असेल तर 3x अधिक 10 करावं लागेल. इथे बघा रेडमध्ये दाखवते अधिक 10 का आले, कारण हे आजचे वय 3x जे होते ते 10 वर्षापूर्वी होतं, हे आजचे वय झाले, आणि त्यानंतर इथे म्हटलं 10 वर्षानंतर ह्या आजच्या वयामध्ये 10 मिळवले, म्हणजेच एकूण 20 वर्षानंतरचं जे वय आहे हे वडिलांचं वय हे असणार आहे, हे मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 2, म्हणजे 2 गुणिले त्यावेळचं वय किती होतं मुलाचं, तर एक्स, म्हणजेच एक्स अधिक 10 आणि अधिक 10 करावं लागेल, अधिक 10 इतकं करावं लागेल, बरोबर आहे. मग इथे काय काय होईल, तर 3x अधिक 10 म्हणजेच हा होणार 3x अधिक 20, बरोबर, हे जर सॉल्व्ह केलं तर हे होणार 2x, हे इथे 10 10 10 20 20 आणि 2 40, सो 2x अधिक 40, याला परत जर सॉल्व्ह केलं, ही स्टेप जी आहे ती इकडे मी सॉल्व्ह करतोय, 3x वजा 2x म्हणजे इथे झाला x, बरोबर, इथे 40 40 वजा 20 म्हणजेच 20, एक्सची किंमत जी आलेली आहे म्हणजे मुलाचे जे 10 वर्षापूर्वी जे वय होतं ते किती होतं, 3x, म्हणजे या एक्स होतं, एक्सची किंमत इथे मुलाचे 10 वर्षापूर्वीचं वय हे 20 होतं. आता आपल्याला सांगितलंय की आजच्या वयाचे गुणोत्तर म्हणजेच काय, 3x अधिक 10 हे आजचं वय असणार आहे, इथे आपण घेतलं ना 3x अधिक 10, इथे एक्स अधिक 10 हे आजचं वय, सो 3x अधिक 10 हे जर मिळवलं तर आपल्याला किती भेटेल, आणि हे वडिलांचं वय भेटेल, आणि एक्स अधिक 10 जर केला तर हे कोणाचं वय भेटेल, मुलाचं, म्हणजे यांचं गुणोत्तर जर काढायचं असेल तर फक्त एक्सच्या किंमती इथे टाकावे लागतील, सो 3x, सो 20 त्रिक 60, 60 अधिक 1 70, आणि एक्स अधिक 10 म्हणजे 20 अधिक 10 म्हणजेच 30, इथल्या दोन्ही टर्मला 10 जर भागलं तर इथे 7 3 हे गुणोत्तर भेटेल, सो हे जे 96 जे आन्सर जे आहे 7 3. इथे परत घ्या, परत सांगतोय बघा, हे का घेतलेलं आहे, हे 3x हे 10 वर्षापूर्वीचं होतं, हे अधिक
हे बघा, अधिक 10 मिळवले, अधिक 10 म्हणजे आजचं झालं, त्यामध्ये अधिक 10 मिळवले म्हणजे 10 वर्षापूर्वीचं झालं आहे. हे बघा 10 वर्षानंतर म्हटलंय ना, 10 वर्षानंतर. सो हे नंतर जे अधिक 10 मिळवले हे नंतर 10 वर्षानंतरचं झालेलं आहे. हे पण मुलाचं जे आहे हे 10 वर्षापूर्वीचं, हे वर्तमान 1 अधिक 10 केल्यानंतर, आणि हे अधिक 10 केलं म्हणजे 10 वर्षानंतरचं. ओके, हे अशा पद्धतीने सोडवलेलं आहे. त्यानंतर बघा 97 जो विचारलेला आहे, 97 असं म्हटलेलं आहे, 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर इथे खरं तर ऑप्शनमध्ये जे इथे 3 दिसतात, मला समजलं नाही नक्की इथे 3 आहे, कारण इथे क्वेश्चन पेपरमध्ये कट झालेला होता स्कॅन करताना. हे 3 आहे, 30 आहे की 31 आहे कळलेला नाही आहे, कारण मार्च जो आहे तो 31 दिवसाचा असतो. सो मी इथे 3 ॲज्युम करून हे सॉल्व्ह करतो आहे. तर बघा 3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल, तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल? आपल्याला माहिती आहे 7 पटीत ज्या कुठल्या संख्या येतात, बरोबर. तर 7 तारखेला जो वार असेल तोच वार 14 तारखेला असतो, तोच वार 21 तारखेला असतो, तोच वार 28 तारखेला असतो. तर त्याचप्रकारे जर आपण पाहिलं तर वर्षाचे एकूण दिवस जे असतात ते असतात 365. तर आता कुणाच्या पटकन लक्षात येईल की 2004 जो आहे तो लीप वर्ष आहे, बट लीप वर्ष आपण इथे घेऊ शकणार नाहीत, कारण मार्च महिना म्हटलेला आहे, मार्चच्या आधी फेब्रुवारी येतो, कारण लीप वर्षामध्ये काय असतं तर फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात. सो हा लीप वर्ष आपल्याला घेता येणार नाही. आणि आपल्याला माहिती आहे की बघा 365 जे आहेत त्याला आपण जर 7 भाग दिला तर बघा 7 × 5 = 35, बरोबर. इथे राहिला 1, 7 × 2 = 14, इथे राहिला 1, म्हणजे 1 जे आहे 1 बाकी राहते, त्याला आपण ऑड नंबर म्हणतोय. प्रत्येक वर्षामध्ये एक ऑड नंबर येत असतो. तर बघा 2004 एक ऑड नंबर येईल, त्यानंतर 2005 एक ऑड नंबर येईल, 6 एक ऑड नंबर येईल, 7 एक ऑड नंबर येईल, 8 हे वर्ष जे आहे ते लीप वर्ष येईल, तिथे 2 ऑड नंबर येतील, त्यानंतर 9 एक, 10 एक, आणि 11 जे आहे तिथे फक्त आपल्याला काय करावं लागेल, तर इथल्या ज्या संख्या ज्या आहेत बघा 3 मार्च 2011 तितकंच आपल्याला म्हटलेलं आहे. सो इथे काय घेण्याची आपल्याला गरज नाही आहे, कारण तितकंच नंबर ऑफ डेज जे आहे ते तितकेच आहे तिकडे, बरोबर. तर मग इथे काय करावं लागेल, हा जर सोमवार असेल तर मी इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ही संख्या येते. 8 जर आपण 7 जर भागलं, 7 + 1 म्हणजे एकच ऑड नंबर येईल. सो सोमवार नंतर येणारा जो शब्द वार असेल तो मंगळवार हा दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर 98 बघा, एका रांगेत शेवटून 8 क्रमांक अजयचा आहे. तर बघा इथे मी एक लाईन काढतोय, ही एक लाईन आहे, इथून शेवटून जो 8 जो क्रमांक आहे म्हणजे इथे 8 जो क्रमांक आहे तो कोणाचा आहे, अजय. त्यानंतर आपल्याला म्हटलेलं आहे त्याच रांगेत सुदेश सुरुवातीपासून 16 इथून, हे सुरुवातीचं टोक, सुरुवातीपासून 16 तो इथे असेल किंवा इथे असेल यासाठी पुढच्या वाक्याची आपल्याला मदत घ्यावी लागेल. सुरुवातीपासून 16 आहे, जर अजय सुदेशच्या अगोदर, अजय हा सुदेशच्या अगोदर 4थ्या स्थानावर आहे, म्हणजे मध्ये किती 3 मुलं असणार, 1, 2, 3 मुलं असणार, आणि इथे जो असणार तो कोण असणार आहे, सुदेश या स्थानावर असेल. तर आपल्याला म्हटलंय रांगेत एकूण मुले किती. तर बघा इथपर्यंत जे आहे ही जी लाईन दाखवते इथपर्यंत किती झाली, 16. ही जर 8 आहेत, 1, 2, 3, 4, 5 इथपर्यंत झाली, 6, 7 आणि 8 म्हणजेच 16, 17, 18, 19 एकूण 19 मुलं जी आहेत ती दिलेल्या रांगेत असणार आहे. ओके, इथे काय होतं की आपण मायनसने जर करायला गेलं तर अजय किंवा सुदेश जे आहे ते डबल काउंट होतात, त्यामुळे कदाचित जे आहे 17, 19, 20 असं काही उत्तर कोणाचे येऊ शकतात, बरोबर. तर आपण डायरेक्ट जर इथे लाईन ड्रॉ करून केलं तर मग डबल काउंटिंगचा काही प्रश्नच येत नाही. त्यानंतर बघा 98 बघा, मुलांच्या ओळीत इथे एक म्हटलेलं आहे की किशोर डावीकडून 5. आता मी इथे डावी आणि उजवी काढतोय. तर बघा हे समजा ही डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे. बघा डावीकडून 5, इथून डावीकडून हा 5 जो आहे इथे कोण आहे, तर प्रशांत आहे, पीने दाखवतो प्रशांत. ओके, त्यानंतर उजवीकडून 6 जो आहे किशोर, सॉरी इथे मी प्रश्न व्यवस्थित वाचला नाही, किशोरचा डावीकडून 5, किशोर जो आहे तो डावीकडून 5 आहे, आणि प्रशांत जो आहे तो उजवीकडून कितवा आहे, तर 6 आहे. चल 6 जो आहे तो कोण आहे, प्रशांत. आता इथे काय म्हटलंय की त्यांनी जर आपापसात जागेची अदलाबदली केली, म्हणजे प्रशांत इकडे गेला आणि किशोर जो आहे तो इकडे आला, तर किशोरचा डावीकडून 13 क्रमांक लागतो. बघा इथे जर किशोर आला आणि इथे प्रशांत आला,
बरोबर. तर डावीकडून म्हणजे इथून जे आहे हा कितवा 13वा क्रमांक किशोरचा लागतो. तर त्यावेळी प्रशांतचा उजवीकडून क्रमांक किती येईल, म्हणजे प्रशांत हे ही जी लाईन काढतोय बघा ब्लूमध्ये इथून लावून दाखवतो, या फर्स्टपासून इथपर्यंत हे अंतर किती. तर बघा 13मधून 5 जर गेले, बघा इथे आपण काय करणार, 5 आणि इथे 13, सो इथे जे आहेत 8, 5, 13 होतात, म्हणून किशोर आणि प्रशांत याच्यामधलं जे अंतर आहे ते किती, 8चं. सो इतकं जे अंतर आहे हे 8चं भेटलं. ओके, आणि हे ऑलरेडी आपल्याला 6चं दिलं आहे, 6, 6, 12, 2, 14, म्हणजेच या टोकापासून म्हणजेच उजवी बाजूपासून प्रशांत जो असेल, ओके, त्या उजवीकडून जो प्रशांत जो असेल तो कितव्या स्थानावर असेल, तर 14व्या या जागेवर असेल. ओके, त्यानंतर बघा शेवटचा क्वेश्चन आहे 100वा, एक घड्याळ तासाला 20 सेकंद मागे पडते, किती, 20 सेकंद मागं पडतं. त्यानंतर जे म्हटलेलं आहे शनिवारी सकाळी सहा वाजता घड्याळ बरोबर लावले होते, सोमवारी दुपारी 12 वाजता त्या घड्याळात कोणती वेळ दाखवली. इथे सांगितलेलं आहे 1 तासाला 20 सेकंद, बघा 1 तासाला 20 सेकंद हे रिलेशन इथे दिलेलं आहे. 1 आवर इज इक्वल्स टू किती, 2 सेकंड, इतकं ते मागं पडतं आहे, बरोबर. आता आपल्याला काय करावं लागेल, जे शनिवारपासून सांगितलेलं आहे, शनिवारपासून सकाळी, शनिवार ते रविवार सकाळी 6 झाले, 24 तास, 12, 12, 24 तास झाले, बरोबर. त्यानंतर रविवारपासून ते सोमवारपर्यंत सकाळी ते झाले 24 तास, सकाळी 6 पर्यंत 24 तास झाले, आणि दुपारी 12 वाजेपर्यंत म्हणजे 6 आणि 6 अजून 6 त्याच्यामध्ये ॲड होणार, बरोबर. यांची जर ॲडिशन केली, बरोबर, 24 अधिक 24 इथे झाले 4, 4, 8, 8 आणि हे 6 इथे झाले 1404, हा चला आलेला आहे इकडे 1, इकडे झालेलं आहे किती, एकूण तास होत आहेत आपले 54 तास झालेले. आता इथे काय करायचं आहे, हे 54 तास जे आहेत, ओके, इतका आपलं घड्याळ चाललेलं आहे, मग इथे पण हे जे 1 तासाला जे आहे ते आपण 54 तासामध्ये कन्वर्ट करतो आहे. 1 तास बरोबर 20 किती, 20 सेकंद ना, सॉरी 2 सेकंद नाही तिथे, 20 सेकंद. सो 54 तास 54 इथे काय, 1 गुणिले 1 20, सो इथे 0 घेतला आणि याला 2 जर गुणलं, सो 108 इथे येणार आहे. सो 108 सेकंड इतकं 54ला आपण 1080 कन्वर्ट केलेलं आहे. आता 1080 सेकंड म्हणजेच किती मिनटं, तर त्याला काय करावं लागेल, आपल्याला 60 भागावं लागेल. सो 60 जर आपण इथे भागलं तर बघा 0 0 गेले, 6 1 6 6 1 6 इथे राहिले 4 8 48, सो 18. सो 18 मिनिटे जे होत आहेत 1080 सेकंड. सो 12 वाजता त्या घडल्यात कोणती वेळ दाखवली असेल, तर 12 वाजल्यापासून आपल्याला 18 मिनिटे जे आहे ते कमी करायचे आहेत. तर आपण असंही करू शकतो, 12 म्हणजेच 11:60 असंही लिहू शकतो, बरोबर, आणि त्यामधून किती, 18 मिनिटे जे आहे ते कमी करायचे. सो बघा 10तून 8 गेले इथे राहिले 2, इथे 5, 5तून 1 गेला इथे राहिले 4, आणि 11 जसेच्या तसे. सो 11:42 जे आहेत ते इथे उत्तर असणार आहेत. ओके, तर इकडे जे आहेत एकूण 25 क्वेश्चन्स जे आहेत ते मी इकडे सॉल्व करून दिलेले आहेत. अजूनही कुठल्या, जर तुमच्याकडे क्वेश्चन, माझ्याकडे तर आहेत क्वेश्चन पेपर, मी 1 बाय 1 सगळे अपलोड करणारच आहे. ओके, काही अडलं असेल किंवा याच्यामध्ये काही डाऊट्स असेल नक्की कळवा, आणि जर आवडलं असेल तर लाईक तर कराच करा, सबस्क्राईब तर केलंच पाहिजे, आता हक्काने म्हणतो आहे. ओके, इतकी मेहनतीने जर मी केलं तर हक्काने मला म्हणायलाच पाहिजे की आपण सबस्क्राईब कराल ही आशा. ओके, थँक्यू.